पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम शांत स्वरूपाय विद्महे भागवत श्रेष्ठाय धीमहि तन्नो मार्तंड प्रचोदयात। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आता आपण मागच्या वेळेला चवन ऋषी आश्रम स्केच मध्ये बघितलं, प्लॅन मध्ये बघितलं। आता इथे तुम्हाला गुगल मॅप वरती चवन ऋषी आश्रम दिसतोय। हा पहा चवन ऋषी आश्रम। आता बघू आपण अजून डिटेल्स यात काही दिसत आहेत का। इथून आता आपल्याला जायचंय जयंती मातेला। इथून कसे निघालो ते आपण बघू आधी। हे चवन ऋषी आश्रम। आणि एक कौतुक तुम्हाला मी सांगितलं की नाही, इथे गुगल मॅप वर ते स्पष्ट दिसतं की नाही माहित नाही मला। तुम्हाला आठवत इकडनं आपण कुठून तरी असं आलो होतो पायवाट्यानी, तो आपल्याला चरवाहा भेटला होता, आठवत आहे ना? मैयाजी दिसल्या होत्या। आणि एक गमतीदार गोष्ट अशी घडली, इथे एवढं स्पष्ट दिसत नाहीये या ठिकाणी, पण जेव्हा इकडनं पायवाट्याने चालत चालत येत होतो तेव्हा असं जाणवलं की आसपास काही झाडं, म्हणजे झाडं होती पण जे काही झाडं आहेत ती अशी पिवळी पिवळी उदास असं काहीतरी वातावरण वाटत होत। पण जसजसं हे आश्रम येऊ लागला तसं तसं त्या झाडांवरचं हिरवळ अशी वाढायला लागली। एक प्रसन्न वातावरण आपोआप तिथे दिसलं, हे मला वाटतं मेन्शन करायचं राहिलं होतं। तर हे चवन ऋषी आश्रम, तिथे तुम्हाला हे पण मी सांगितलं होतं की जस्ट निघताना तिथले एक अतिशय वृद्ध असे संत, एक 75 ते 80 वर्ष वय असेल त्यांचं, त्यांच्याशी ओळख झाली आणि ते महाराष्ट्रातले निघाले त्यांच्याशी ओळख झाली आणि मग सकाळी सकाळी आम्ही तिथून निघालो। मग हे इथून आपण निघून हा रस्ता घेतला, हा जयंती मातेचा रस्ता। आणि आता तुम्हाला इथून एक गोष्ट लक्षात येईल की बहुतेक मैयांनी आपल्याला इथे चकवलंय, कारण मी आज जेव्हा संध्याकाळी बसून हे तुम्हाला दाखवत होतो तुम्हाला ही दिशा लक्षात आली असेल की आता परत उलटीकडे चालले आपण। आपण उलटीकडे आलेलो आहे। आता हे कसं झालं मला माहित नाही, पण मी बराच वेळ विचार केला की बडवाहून बडवाहा इकडे बडवाहा बडवाहा तुम्हाला आठवत आहे हा बडवाहा। सो बडवाहून बडवाहाहून आपण जर आधी जयंती मातेला आलो असतो, हा रस्ता घेऊन सरळ इथे जयंती मातेला आलो असतो आणि जयंती मातेवरनं इकडे आपण गेलो असतो तर हा चक्कर नसता पडला। इथून आपण आपलं आपण काय केलं माहिती आहे का तुम्हाला, इथून बडवाहून चवन ऋषींच्या आश्रमात आलो, इथे मुक्कामी राहिलो आणि इथून जयंती मातेला आलो आणि जयंती मातेहून मग लक्कडकोट वन क्रॉस करून मग इकडे कुठेतरी आपण पोचलो। ती चूक कशी झाली मला माहिती नाही, याला खरंच माहिती नाही मला की हे कसं झालं आणि ही खरंच चूक आहे का की असंच होतं, हे जरा मला कुणातरी अनुभवी परिक्रमावासीला विचारायचं आहे। मे बी सुमंगल जसं बरंच अभ्यास आहे किंवा प्रिया नाईक जसं गुगलवरती अभ्यास आहे, आजकाल तर मालिनी त्यांचाही अभ्यास गुगलवरती चांगला झालेला आहे, तर कोणीतरी मला सांगा की हा जो रस्ता घेतला होता हा मैयाजींनी आठवण राहावी म्हणून दिला होता, कारण इतके वर्ष म्हणजे आता परिक्रमा करून 2 वर्ष झाले पण 2 वर्षानंतर ही चूक आज उमगावी हा एक
कारण असं म्हणतात की परिक्रमेमध्ये मैया बऱ्याच वेळेला आपल्याला चकव्यात टाकते, म्हणजे जिकडे जायचं असतं तिकडे न नेता आपल्याला ती दुसऱ्या दिशेने घेऊन जाते आणि मग लांब न फिरवून आणते. असं बऱ्याच वेळेला होतं आणि हे आपल्याबरोबर झालेलं आहे हे मला आता 2 वर्षांनी कळलं. तुमच्या लक्षात आलं ना पॉइंट, बडवाहून जयंती माता मंदिर, जयंती माता मंदिरहून च्यवनप्राश सॉरी च्यवन आश्रमला जायला पाहिजे होतं, पण अवेअरनेस नसल्यामुळे म्हणा किंवा योग्य व्यक्ती न भेटल्यामुळे म्हणा, आम्ही पहिल्यांदा च्यवन ऋषींच्या आश्रमात गेलो. आणि तुम्हाला सांगतो की ही चूक जरी आत्ता वाटत असली तरी इथे आम्हाला च्यवन ऋषी आश्रमात जे 3 जण भेटले, तुम्हाला मी सांगितलं होतं मनोहर सिंग, जगन्नाथ सिंग आणि तिसरे एक त्यांचे मित्र, असे 3 जण भेटले होते. आणि त्यांच्याबरोबर आम्ही जयंती मातेच्या मंदिरात गेलो. जयंती मातेच्या मंदिरावरनं परत लक्कडकोट जंगलातून पामाखेडीला गेलो. पण या पूर्ण रस्त्यात त्यांनी पण असं म्हटलं नाही किंवा आम्हाला रस्त्यात कोणी असं म्हटलं नाही की तुम्ही च्यवन आश्रमावरनं जयंती मातेकडे कसे जाता आहात. सो हे अजूनही मला एक गूढ वाटतंय, कोडं वाटतंय. बरं, आता आपण जयंती मातेला भेट देऊया. जयंती माता मंदिर. आणि इथे पोचताना मला एवढंही आठवतंय की आता इथे जरी चोरल नदी इथे अशी दिसतीये, ही चोरल नदी आहे आणि आपल्या मैयाजी खाली राहिलेल्या, इथे मैयाजी दाखवल्या तर मैयाजी इथे कुठेतरी दिसतील तुम्हाला. या मैयाजी म्हणजे किती दूरून क्रॉस झालं इथे जयंती माता आणि इथे चोरल नदी. हे चोरल नदीच्या शेजारी एक टेकडी आणि इथेही जयंती माता, या जयंती मातेच्या मंदिरात आपण गेलेलो होतो. किंवा मग मी गुगल मॅप वरती जयंती माता चुकीचं बघतोय का, हे कोणीतरी मला याच्यावर हा भाग बघितल्यावरती गाईड करा. कारण जयंती मातेला गेलो होतो हे निश्चित 100%, जरी माझ्याकडे फोटोग्राफ्स तिथले नसले तरी तुम्हाला खात्रीने सांगतो की जयंती मातेचा फोटोही तुम्हाला मी दाखवला ना, मला वाटतं यस थंबनेल वरती जयंती माता मंदिर असं लिहिलेलं बोर्डही तुम्ही बघितलेलं आहे. सो माझं ते हिंदी सिनेमातलं सारखं नका करू की मैं कहता हूं कि मैंने ऐसे किया, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. तर हे काहीतरी कोडं आहे, एक गूढ आहे. तुम्ही तुमच्यापैकी जे सुविज्ञ दर्शक वाचक श्रोते ऐकत आहात त्यांनी मला जरा याच्यावर मार्गदर्शन करा की काय झालं असावं नेमकं. ओके सर, आता थोडंसं अजून पुढे जाऊ. आता इथे नेमकं गुगलमध्ये काय झालेलं आहे, हा एवढा भाग हिरवा दिसतोय, एवढा भाग पिवळा दिसतोय, हा खरंच असाच आहे की नाही, पण असं पूर्ण वर्टिकल लाईन येणार नाही. तर पण या प्रदेशात जर तुम्ही बघितलं तर इथे निवडक झाडच दिसतात आहे. आणि मला जयंती मातेचं जे इम्प्रेशन आहे ते असंच आहे की तिथे झाडं अतिशय तुरळक तुरळक होती. याचं आपण स्केचही बघणार आहोत जयंती मातेचा. तर असं आहे मित्रांनो, हे जयंती मातेचं मंदिर, याच्यापेक्षा जास्त झूम होत नाही आहे त्यामुळे आतली व्यवस्था मी तुम्हाला दाखवतो बरोबर असंच आहे. इथे कुठेतरी प्रत्यक्ष मंदिर आहे या ठिकाणी, इथे ती आश्रम होता, इथे जेवायची व्यवस्था वगैरे केली होती आणि या बाजूला तो हॉल होता जिथे आम्ही राहिलो होतो. हे सगळी आतली रचना मी दाखवणार आहे. इथे एक मोकळं मैदान आणि इथे आंघोळीची सोय होती. इथे पुढे कुठेतरी मेन एंट्रन्स होता आणि त्यावेळेला हे कन्स्ट्रक्शन इथे काही नव्हतं, कारण बहिर दिशेला आम्ही इथून बाहेर पडायचो, इथे बाहेर जंगलात यावं लागायचं. इथे आतमध्ये एवढा मोठा आश्रम असूनही 2 नंबरची काही सोय नव्हती.
हे असं परिक्रमेत बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि मग जेव्हा निघालो आम्ही तेव्हा मला आठवतंय इकडनं असं पायवाट्याने निघालो होतो, म्हणजे दिशा तिथून जी पामाखेडीची आम्ही घेतली होती ती हीच दिशा होती, लक्कडकोट जंगल 26 किलोमीटर चालत चालत गेलो. तर हे तुम्हाला गुगल मॅपवर दाखवायचं होतं, ते या भागात मी दाखवलं. आता आपण हा भाग इथेच थांबवूया. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमही तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ओम शांत स्वरूपाय विद्महे भागवत श्रेष्ठाय धीमही तन्नो मार्तंड प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.